सगळ्या चौकशा व्हाव्यात. पण माझी पुन्हा एकदा मागणी आहे, नागपूरमध्ये एक लोया न्यायमूर्ती लोया यांनी आत्महत्या केली होती याची तुम्हाला एसआयटी चौकशी व्हावी अशा प्रकारची माझी मागणी आहे. तुम्ही दिशा सालियांची करायची करा, दिशा सालियांचे आई वडील काय, वडील आई काय बोलली, काय भूमिका मांडली, ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीने राजकारण केलं हे सगळ्या तुमच्या समोर आहे. पुन्हा पुन्हा राजकारण केलं जातं, त्याने काही फरक पडणार नाही. परंतु चेतन जर तुम्हाला फार या सगळ्या माईक सरळ पकडची काळजी आहे, चांगलं आहे. परंतु एक न्यायमूर्ती लोया नावाच्या न्यायमूर्तीने या नागपूरमध्ये आत्महत्या केलेली होती याची चौकशी सुद्धा आपण केली पाहिजे. त्यांच्या नाते तुम्ही सांगाल, त्यांच्या नातेवाईकांचं काही तक्रार नाही, दिशा सालियांच्या नातेवाईकांची काही तक्रार नाही. आणि म्हणून न्यायमूर्ती लोयाच्या मृत्यूची सुद्धा चौकशी व्हावी